नमस्कार, माझं नाव संतोष गव्हाणे। मला बऱ्याच दिवसापासून हा व्हिडिओ बनवायचा होता, परंतु काही कारणास्तव मी बनवू नाही शकलो। परंतु आज वेळात वेळ काढून, पहिली गोष्ट माझ्याकडे वेळच नाही आहे। एक तर हॉटेल व्यवसाय, त्याच्यामध्ये जे रेसिपीचे क्लासेस आहे मोफत, त्यांना देखील ट्रेनिंग चालू आहे, त्यामुळं माझ्याकडं खरंच वेळ नाही आहे। परंतु आवर्जून एक मागच्या आठवड्यात काही गोष्टी माझ्या ज्या कानावर आल्यात, त्याच्यामुळं मला हा व्हिडिओ बनवावा लागतो आहे। तो जो हा व्हिडिओ बघतायत, त्यांच्यासाठी ज्या माझ्या काही सूचना आहे, ते तुम्ही एकदम ध्यान देऊन ऐका। नेवासा शहर असू किंवा नेवासा तालुका असू किंवा इतर, काही जणांनी एक लॉबी चालू केलेली आहे की माझे जे कामं असतात ते सगळ्या नेवाशाला माहिती, नेवासा तालुक्याला माहिती, ते आंदोलन असो काही असो, मुद्दा एखादी गोष्ट जर चुकत असली, मग तो कोणताही अधिकारी असो, मी त्यांना सोडत नाही। तुमचे जे काम आहे शासकीयमध्ये, इतके शासकीय कार्यालय आहेत, तिथं जर एखादा जनतेचा प्रश्न जर असन, तो जर सुटत नसन, तर तो सोडवण्यासाठी मी 100% प्रयत्न करतो व तो प्रश्न मार्गीच लावतो। परंतु काही जणांनी काय केलंय, माझे जे अगल बगल जे बच्चे आहेत काही जण, किंवा संतोष भाऊने पाठवला असा असा विषय आहे, संतोष भाऊने पाठवला असा असा विषय आहे, अहो काही काही जणांची तर अशी परिस्थिती भिकारड्यांची त्यांनी अशी चालू केलेली आहे की बाजार जो असतो ना, बाजार दर आठवड्याचा बाजार करायचे पैसे देखील मागतात ते, असे निर्लज्जपणाचे कळस झालेले आहे। मला बऱ्याचशा ठिकाणीचे बऱ्याच खात्यातले मला अधिकारी भेटतात, अहो म्हणतात ते असे असे काही जण येतात आमच्याकडं, खूप त्रास देतात, तुम्ही काही सांगा ना। तर मी तुम्हाला पहिलं क्लिअर सांगतो, माझं कोणाशीही काहीही संबंध नाही। भले काही माझ्या जवळ असतील, काही लांब असतील, माझ्या नावाचा वापर करून ते जर तुम्हाला जर लुबाडीत असतील, काही देवाणघेवाण करीत असतील, तर त्यांच्याशी माझा काहीही संबंध नाही, हे मी तुम्हाला रोखटोक सांगतो। माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देशच तो आहे, कारण की मी इतक्या दिवस खूप ऐकलं, माझ्या जीवावरती लोकांनी फार कोट्याधीश झाले, मोठ्या मोठ्या हॉटेल्स बांधल्या, गाडी झाले, बंगले झाले, लाखो लाखो रुपये महिन्याला कमिले, 2 नंबर धंदे, 3 नंबर धंदे, 4 नंबर धंदे, वाटेल ते करतात ते, त्या गोष्टीशी माझा काहीही संबंध नाही। शासकीय कार्यालय जितके जरी असतील, म्हणजे नगरपंचायत असो, सार्वजनिक खातं असो, पोलीस स्टेशन असो, तहसील असो, महसूल असो, कुडा असो, यांच्याशी माझं मी कोणाला काहीच सांगत नाही, आत्तापर्यंत कधीच सांगितलं नाही। माझं काम असलं तर मी ते वैयक्तिक त्या अधिकाऱ्याला फोन करतो, जातो, भेटतो, ते कामं मी करून घेतो, मी कोणालाही पाठवत नाही। एखादं काय झालं, हल्ली फॅड चालू झालाय, लेटर पॅड घ्यायचं आहे, त्याच्यावर माझं नाव टाकून द्यायचं, सह्या करायच्या, एखादं कार्यालयाला देऊन टाकायचं निवेदन, लगेच त्याचे सेटलमेंट करून टाकायची, त्या गोष्टीशी माझा काही संबंध नाही। मग त्या नगरपंचायतच्या अंतर्गत असो, सार्वजनिक खात्याच्या अंतर्गत असो, काही रोडचे कामं असो, गटरीचे कामं असो, जर कोणी तुम्हाला जर असं केलं असेल की आमच्या नावं टाकून उपोषणं करू, आंदोलनं करू, नंतर ते मागं घेतलं, काय झालं असेल ते देवाणघेवाण, त्या गोष्टीशी संतोष गव्हाणे माझा काहीही संबंध नाही, हे तुम्हाला मी रोखठोक सांगून ठेवतोय। जर कोणी असं करत असेल तर त्याला तुम्ही आता तुमच्या पद्धतीने काय त्याला उत्तर द्यायचं तुम्ही देऊ शकता। बरेचसे जण असं म्हणतात की बाबा तुमच्यापर्यंत लोक यायला थोडंसं घाबरतात, घाबरायला मला काही शिंग नाही आहे, माझं जे काम असतं ते सरळ असतं, काही कारणावस्तव मी शांत होतो, पण मी आज तो व्हिडिओ बनवलाय आणि अजून बी थोडंसं मी रिलॅक्स आहे। जे ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत एक कोटाने केलेले आहेत, त्यांना बी मी सांगतो, तुम्ही जर व्हिडिओ पाहत असता तर तुम्ही आता शांत बसून घ्या, माझ्याकडं ह्या गोष्टीला वेळ नाही आहे। मला दिवसभर सकाळी 5 वाजल्यापासून मला ते हॉटेल, माझा व्यवसाय, माझं ट्रेनिंग, अहो एक दानात लागती। आज मी तर माझ्या हॉटेलमध्ये 90 रुपयात पोटभर जेवण देतोय, 5 रुपयाला वडापाव देतोय, एक दानात लागती, लोकांना अन्न दान बी करायची। जो व्यक्ती जर कधी एवढं काम करू शकतो, पोटभर जेवण देऊ शकतो, मोफत ट्रेनिंग देऊ शकतो, हे बाकीचे कुठाने करील का कोणी? परंतु काही जणांनी जो फॅड लावलाय ना, तो नुसतं लूटमार करायचा। खूप खूप तक्रारी आल्या माझ्याकडे आतापर्यंत, खूप आलेला आहे, परंतु मी ते सहन केलेलं आहे। काही माझा थोडासा फॅमिली प्रॉब्लेम आहे, आई एक कोणतरी नालायकाने जरा थोडी आई घालून ठेवली, त्याला बी मी सोडणार नाही आहे। आज मी फक्त या जाण्या काही जणांचे नावं सांगत नाही आहे, वेळ पडली
जर माझ्या पर म्हणतात त्या नारळाच्यावर जर गेलं तर मी सगळ्याचे नावं देखील ओपन करील. सगळ्याला माहिती मी एखाद्याचा जर पिच्छा जर धरला तर त्याची मी पळती भोई करतो. मग तो कोणी असू कसा असू मला काय फरक पडणार नाही. तुम्ही तुमचे गावचे दादा ते तुमच्या घरी हा भाऊ तू तू तुझा भाई आहे दादा आहे ना तू तुझ्या घरी ठेवते. जगलंय पुढे गेलंय सगळ्याला कळतंय. या गोष्टी करायच्या नाही. माझ्या जीवावर तर अजिबात करायचे नाही. माझं ते कुणी असो माझा नातेवाईक असो माझ्या जवळचा असो परका असो कुणी असू कुणी जर म्हणलं ना मला संतोष भाऊने पाठवलं तर पहिलं कानसळमध्ये वाजवा. तुमचे जर काही कामं असले तर माझ्याकडे या. माझा फॅमिली मॅटर थोडासा आता ती खूप फॅट झाले. कसं झालं पहिलं जर कधी दुश्मनी असली ना तर समोर समोर यायची. माझी बी ताई अरे यावास माझ्या समोर यावं कोणी बी यायला तू एक दे मी दोन चार तरी वाजितो. तर काय होतं हा एक फॅड जरा सध्याला ते जादू टोना करणीचा फॅड जरा जास्त चालू झालेला आहे. असा जर आमचा एक जणांनी कोणतरी कार्यक्रम वाजवलेला आहे थोडासा त्याच्या मी थोडासा रिलॅक्स आहे. आणि जिने वाजवला त्याला बी मी सोडणार नाही. आणि जिने वाजवला तिने हिंमत दाखवली ना संतोष गावनेपर्यंत नडायची त्याला बी मी सोडणार नाही हे लक्षात ठेव. तो कोण हे काय मला कळलेलं आहे. आता तर तो फक्त त्याचं गाव सोडून पळायला आहे त्याला आहे ना या भारतात पाय ठेवू देणार नाही. मी इतकी पळती भोई करीन. तिने तिचे जे कुटाने आहे ना ते सोडून द्यायचे. जर कधी माझ्या कुटुंबातील माझ्या मुलाला मुलीला मला जर केसाला जर धक्का लागला ना भाऊ तुम्ही कुडलच ठेवणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची. तू कोण असन ना तुझी काही काळी जादू बिळू जाऊ तुझ्या ती राहू दे तुझ्याकडे ती जगात दिग्गज पडलेले ते आमच्यावर नाही वापरायची. मी कामं धंदे सगळे सोडून देईन पण भाऊ तुला सोडणार नाही एवढं लक्षात ठेव. आपल्या नादी लागायचं नाही. मला मी माझी समाजसेवा चालू आहे. आल्या जीवनामध्ये काहीतरी आपण चांगलं केलं पाहिजे. अरे ऐका दानात आहे का तुमची पैशासाठी इतके भिकारी साळे करताय का तुम्ही. लय हिंमत येते या ना समोर या तुम्ही काय करायचं करा. भाऊ तुमच्यात किती माझ्यात किती ते बी पाहू ना. ते छुपून वारा काय करता तुम्ही. काय करायचं ते समोर करायचं. परत सांगतो जर माझ्या परिवाराला जर कधी या भिकारी काळ्या जादूने जर कधी तकलीफ जर झाली आणि दुसरे बी भुरटे तुमचे जे नाटक आहे ना हे देवाण घेवाण काय चोरी मारी धंदे हे बंद करा. तुम्ही तुमच्या पद्धतीने राहा मला माझ्या पद्धतीने राहू द्या. माझा उद्दिष्ट आहे मला माणूस घडवायचे. बिचाऱ्या पोरांना कामं नाही धंदे नाही त्यांना मी व्यस्त आहे त्याच्यामध्ये. मी माझी इच्छा आहे जरी एखाद्या मुलाने जर कधी हॉटेल नाही टाकू शकला तर तो कमी तर कमी एक शेफ होऊ शकतो एक पक्का आचार्य होऊ शकतो. 25-30 हजार रुपये तर कमवू शकतो. माझी तळमळ वेगळी. त्या तळमळीमध्ये कोणी आडकाठी घालू नका ना. अजून एक गोष्ट जे जे माझे व्हिडिओ पाहतात तुम्हाला रेसिपी शिकायची ना तुम्हाला हॉटेल टाकायचे ना तुम्ही कोणत्या माझे चमचे विमचे कोणी नाही पण त्या चमच्याला मला फोन करायला लावू नका. मला फोन बी येतात का असं असं भाऊ त्याला असं असं शिकायचं काय गरज नाही तुम्ही माझ्यापर्यंत या. हे इतके भामटे आहेत ना उद्या ते म्हणते नाही ना तुला तुझं वशीला मी लावून देतो तुला मी ट्रेनिंग द्यायला लावतो तिकडे बी तुम्हाला खाते नाही. तो काय गैरप्रकार तुम्ही करू नका. डायरेक्ट माझ्याकडे मला फोन लावा. आणि मला जर फोन लावायचा असला तर फक्त शनिवारी लावा. मी शनिवारी फ्री असतो. मध्ये फ्री नाही माझ्याकडे वेळच नाही आहे. बाकीच्या गोष्टीला माझ्याकडे वेळच नाही आहे. तर पुन्हा एकदा जे भुरटे भारटे यांनी जे केलेले चालू माझ्या नावावरती ते बंद करा. आणि ज्यांची काही देवाणघेवाणमध्ये काही फसले असतील ते तुम्ही तुमचे वसूल करून घ्या. व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो इथून पुढे काही करू नका. जरी कोणी जर का अशा गोष्टी जर केल्या तर त्याला जबाबदार तुम्हीच राहताल. तर पुन्हा एकदा माझी सगळ्यांना विनंती आहे की माझं कोणाशी काही संबंध नाही. मग ते रस्त्याचा असू कोणाचं काही असू ते तुम्ही आता जे सांगायचं होतं मी तुम्हाला सांगून दिलं. आता याच्यातून तुम्ही जागृत राहा. तसे हे सुधारणार नाही. फॅड लागलेला आहे काहीच करायचं नाही. जिथं पैसा दिसन तिथं पळण. आणि निवडणुका म्हणलं तर लय मोठा फॅड आहे त्यांचा. निवडणुका जर आल्या ना कधी अशा पाहिलं मी लोकसभेला पाहिलं. आता तर लगे जाते येईल पुढं साहेब असं असं अमुक अमुक धमुक धमुक माझ त्या टायमाला तर माझं ना हमेशा पुढं येतं. हा हो ते येऊ शकत नाही कसं आहे थोडंसं त्यांचं असं आहे म्हणलं की सगळ्या गोष्टी होत्यात. तर ह्या भिकारचोट लोकांशी माझा काही संबंध नाही. तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मायसंग करा. चांगल्या कामासाठी चांगल्या कामासाठी माझ्याकडे या तुमचं स्वागत आहे. तुम्हाला व्यवसाय करायचा ना हॉटेल व्यवसाय माझ्याकडे. आणि तू पण रे तू जे छुपे वार करतो ना मागून
तुला सांगतो मी आता समजून, मी सगळं सोडून देईन पण तुला सोडणार नाही. मग बस सांगण्यासारखं बरंच काही आहे. जर सुधरले नाही तर मी कोण कोण बघल बच्चे आणि तो कोण तो काळ्या जादूला भांबत आहे ना, त्याच सगळं बायोडाटा मी पुढं काढीन. ऑल इंडियाने सगळ्याच्या संपूर्ण जगाभरात त्याला व्हायरल करून टाकीन. तू कोण आहे काय, आणि काही जणांना कळलं बी असेल तू कोण आहे काय पळून गेलेला आहे, तर त्यांच्याशी बी मी आता कॉन्टॅक्ट चालू आहे. माझे किती जणांची फसवणूक केली, किती जणांचे प्रपंचाचे वाटोळ केले, ते मोठा कार्यक्रम करणार आहे मी. जादू टोना अंतर्गत जे कायदे असतात ना, सगळे कायदे लावून मला करायचं. मी रिसर्च जर उतरलं तर उतरलो, मग मी सोडित नाही कोणाला. हा तू ज्यात काय दम आहे ना, तर समोर आहे, समोर हार नाही तर पार. हा तुम्हारी नजर में तुम हिरो, मेरे नजर में मैं हिरो. नमस्कार, काळजी घ्या आणि या भामट्यांपासून सावध राहा.